Subscribe now and press the bell icon. Never miss an update. इकडे कसा शाळा नाही का तुला आज आ शाळेला सुट्टी जानकी अक्काच्या वाढीवर बोलवले मला जानकी अक्काच्या माणिकचा वाढदिवस आहे याला जेवायला बोलवले अरे वाह मग आज तुझी मजाच आहे आओ अदुगर जेवून घ्या की हा जेवतो जेवतो आधी बैलानं वैरण घालतो गणा घालल तुम्ही या जार गणा ए आई लवकर या मला वाढीवर जायचंय मला ठाव है तू जा जातो काम रोजचंच आहे किती काम करशील अगं काम करतोय म्हणून फळ मिळतंय त्याचं यंदा 16 आणं पीक आलंय बघ खरंच पडू तू घरात आलीस आणि लक्ष्मी आली माझ्या घरात ही तुमच्या घराची पुण्याई आहे सोन्यासारखा जमिनीचा तुकडा तुमच्या बापदादाने ठेवला त्याचं फळ आहे खरंच पडू तुझी मला साथ मिळाली म्हणून हे सगळं झालं पर मनात एक दुख है दुख कसलं दुख इतक सगळं झालं पण तुझ्या अंगावर एक दागिना भी नाही घातले देवाने दोन दागिने दिलेत मला एक तुम्ही आणि एक गणा दुसरा दागिना लग मला अग तू नाही मागितलास तर मी तुला देणार आहे आताच निळू सोनारला सांगून आलोय आला होता सकाळी घराकडे मग दागिन्याबद्दल काय बोलला तू त्याला कुठे येळ आहे कामाला का बरं सकाळी गावात हिंडतो दुपारी दादा सावकाराच्या घरी असतो आणि संध्याकाळ झाली की बाया बापड्याच्या मागे उंडारत असतो अग अग असं बोलू नये दादा सावकाराचा माणूस आहे तो आणि अडी अडचणीला आपल्या उपयोगी पडतो आई लवकर चल मला उशीर होतोय जानकी अक्का वाट पाहत असेल
अगं जा लवकर त्याचा खोळंबा नगवायला. हे घ्या संचाला लवकर या. हा हा अनेरा गाना शंकर या या निळोबा नाव काढलं आणि तुम्ही आलात बघा. काय करतो बाबा कामच तसं होतं म्हणून यावं लागलं. मी आधीच सांगतो निळोबा माझी जमीन मागणार असाल तर मी ती देणार नाही. अरे माझं ऐकून तर घे. पण मी म्हणतो माझ्या जमिनीवर दादा सावकाराचा डोळा का. तसं नाही रे शंकरा त्याचं काय ही सगळी आजूबाजूची जमीन आहे कुणाची दादा सावकाराची. मधी तुझा तुकडा कसा आहे उपऱ्यासारखा म्हणून मागताय ते. हाय काय दुसरं ते खूप मागते आल पण मी देणार नाही. हे शंकरा येडा का काय म्हणतो. अरे दादा सावकार मागशील एवढं पैसे देतील. आखरीचं सांगून ठेवतो सावकार असत्याल मोठ माझ्या बाप जाद्यांची जमीन नाही मी चित्ता येतोपर्यंत इकणार नाही. मर्जी तुझी बाबा. पर आता हे दादा सावकाराला सांगणं जरा कठीणच आहे. साफ साफ सांगा म्हणावं जमीन मागू नका ते शानपणाचं नाही. म्हणजे दादा सावकार गाढव आहे असं तुला म्हणायचं ना. मी निरोप सांगतो बरं का. निरोप सांगणं माझं काम. तिवणजी जे अजून हा निळू सोनार कसा आला नाही. केव्हाच पाठवलंय. सकाळी आले होते काही महत्वाच्या कामासाठी जाऊन येतो म्हणाले. तिवणजी निळून एवढं काम केलं की गावच्या देवळात फरशी बसवणार आहे. काय म्हणालात. नाही म्हणजे खर्च फार होईल. आम्ही कंजूष एवढा खर्च कसा करणार असंच म्हणायचंय ना तुम्हाला. मी नाही म्हणत गावातले लोक म्हणतात. म्हणू देत हो. लाखाचं काम होणार आहे. देवळात 5000 फरशी बसवून टाकू. स्वार्थ आणि परमार्थ एकदम. असं बघा आई आता नाही ना डाग दिसणार. असं बोलायचं नाही आहे माणिक. ते की नाही तुळशीचं पान आहे देवबाप्पाची खूण आहे ती. अहो आत याल म्हणून वाट तरी किती बघायची बाई. अहो येणारच होतो पण काय एवढं काम काय काढलंय. आज आपल्या माणिकचा वाढदिवस विसरलात की काय. नमस्कार करायला थांबले ती. शतायुषी भव. माणिक आता तुम्ही जाऊन फराळाला बसा. मी आलेच. हो आई. चला हे बघा. आता काम बंद. आज तुम्ही आणि मी सारा दिवस माणिक बरोबर राहायचं असं ठरवलंय मी. छान छान. काय तुम्ही चालवलंय काय. वाढदिवस काय तान धर्म काय नमस्कार करायला थांबली काय. निव्वळ बालिशपणा झालं. या बालिशपणाच्या बाल लीला प्रत्येक आई बापानच कराव्या लागतात. मुलीचा वाढदिवस म्हणून तुम्ही खर्च किती केलात माहितीये. नवसानं झालेली एकुलती एक मुलगी आपली तिच्यासाठी दान धर्म केला तर त्याचा एवढा हिशोब कसला करता. शाण्याचा असा हिशोब करत आलो म्हणूनच हे दिवस दिसतात आपल्याला. तुम्हाला नाही करायचं ते. अगदी बराबर वहिनी साहेब. दादांचे हिशोब दादाच करू जाणे. या या निळोबा अगदी माझ्या मनातलं बोललात. आज हिशोब घातला होता त्याचं काय झालं. दादा साहेब आजचा आपला हिशोब सपशेल चुकलेला आहे. का शंकर जमीन द्यायला तयार नाही की काय. अजिबात नाही उलट म्हणाला तुम्ही गाढव आहात. काय मला गाढव म्हणाला. तर तुम्हाला म्हणाला काय मला म्हणाला काय सारखंच की मी जित्ता असेपर्यंत जमीन विकणार नाही असं दाबा सांगितले शंकरनं. पण निळोबा आजूबाजूची सगळी जमीन अक्कल हुशारीनं मी माझी केली. हा 3 एकराचा एवढा एकच तुकडा शंकरच्या मालकीचा आहे. तेवढा मला मिळाला कि वर्षाचे 1,00,000 रुपये कुठे गेले नाही. शिवाय तुमचे 10% आहेतच. हो ना पण ते ऐकतोय कुठ. अहो शंकर भाऊजी सारख्या गरीब माणसाची काबार कष्टानं कसलेली एवढीशी जमीन ती घेण्याचा हट्ट आपण सोडावा. देवदयेने आपल्याला काही कमी नाही. अहो ती जमीन म्हणजे त्यांच्या तोंडचा घास. आपल्याला नको ती. त्यातून फक्त सर्वनाशच होईल.
त्याची फालतू चिंता आत्ता बसून करण्याचं काहीही कारण नाही. खरंय, पण आपण माझे हात म्हणून जीव राहवत नाही. त्या देवाच्या काठीचा आवाज कुणाला ऐकू येत नाही, आणि जेव्हा येतो तेव्हा तेव्हा फार उशीर झालेला असतो. अरे पुरे, तुमच्या डोळ्यातले अश्रुपात बसलो तर मी सचोटीने मिळवलंय ते घालवून बसावं लागेल मला. व्यवहारातलं काय करताय तुम्हाला? तुमच्या अक्कल बघत चुली पुरती. ते वाढदिवसाचं काय करून ठेवलं ते बघा. हा, मग काय निळोबा, जित्त असेपर्यंत आपली जमीन देणार नाही असं शंकर म्हणालाय, नाही का? हरी श्री हरी श्री हरी. मग त्याच्या मनाप्रमाणे हो दे. म्हणजे निळोबा, मी सांगतो तसं करा, जमीन आपली. कोण म्हणला? शंकर, गावातली दहा तोंड 100 तोंडानं काही बाई बोलत राहणार, त्यांचं तोंड कोण धरणार? मी का तू? निळोबा, असं कोड्यात कशाला बोलताय? ते हलकट बोलणं सखर आमचंच असणार. आता कसं बोलणार? मी नाही त्याचं नाव घेत. हा, मग तुम्ही बोला की तुम्ही का भीत आहे? बाबा शंकर, आपण सरळ साधे माणसं, आत एक बाहेर एक, आपल्याला जमायचं नाही. पण सखाराम त्याच तस नाही, काय जाणीच उपराटा. आणि असल्या उपराट्या माणसाला आपण घाबरतो, आपण घाबरतो. शंकर, तुझ्याशी दोनदा दगलबाजी केली मी बघतोय ना. मागच सोडाव, यावेळी बघाच. आईला तोंडानं म्हणते शंकर माझा भाऊ, आण करणे करणे उलटच. मग आता तुम्ही जरा बघा, बघाच या शंकरला चांगला झडा शिकवतो. यंदाच्या शर्यतीत पहिला नंबर माझा. नाही तुम्ही बघा. शाबास, अशी जिद्दी माणसं पाहिजेत. मी काय मागाय म्हणतोस? अरे निळू सोनारानं दादा सावकाराकडनं 1000 रुपये मला बिनव्याजी दिल्यात. जोडीला बैल भी दिलाय. बैल कसला? घोडाच आहे. आणि मग टेरिस मध्ये घातलं तर पहिलाच येईल, जवळ उभा राहू देत नाही. हाईस कुठे? मग यंदा शंकरची डाळ काय शिजत नाही हा तुझ्यामोर? आता आपल्याला शंकरच काय, कुणाचीच जोड नाही. सखाराम, शंकराला तू पालता घातलास का? माझं डोळे नव्हतेल बघ. वर 100 रुपये बक्षीस म्हणून. मग बघाच, शंकरला धुळत चारतो. शाबास, अजून 2 दिवस शर्यतील आहेत. काय लागलं सवाल मला सांगत, तेवढ्यासाठी तर येळा तेळ करून आलो तुझ्याकडे. आता काय नग, आता तुम्ही निसते याच बघायचं. बस आता आम्ही बिनघर जातो. चला बाळा भाऊ, उडा. आमचा भाई येऊ का आम्ही? सखाराम, तुमची आमची भेट आता शर्यतीच्या मैदानात. बाळा भाऊ चला. बघितलं, माणसाच्या स्वभावाला औषध नाही म्हणतात तेच खर. कोणाबद्दल बोलतीस? तुमच्याबद्दलच की. त्याने सोनाराचं ऐकून शंकर भाऊजी बरोबर उगाच बाहेर ओढून घेतलं. बाहेर कसलं त्यात? दरवर्षी तेनच शर्यत जिंकावी असा काय कायदा आहे? पण 2 वर्ष जिंकली ती पुरी नाही का झाली? पण मी बदमाशी केली जितलो असं तो गावावर सांगतो. मग जाऊन सांगावं की त्यास नाही, काय झालं तरी घरच्या सारखेच आहेत ते. बिब्बवाडी ग्रामस्थ मंडळातर्फ दर वर्षाप्रमाणे समस्त गावकरी आणि उत्साही पाहुणे मंडळींच्या हजेरीत बैलगाड्यांची शर्यत आता सुरू होत आहे. समद्यानी तयार व्हावं हो. सखाराम, मागल्या वर्षासाठी बदमाशी करू नकास, आधी सांगून ठेवतो. अरे चल, गाडी चालता येत नाही ते सांग. उगा आवाज चढवू नका, नाही तर थोबाडच फोडील. अरे हात उचलून तर बाग, चित्ता नाही ठेवणार. Thank you.
शंकर अशी बदमाशी केलीस काय परमेशचा बदला घेतल्याशिवाय राहणार अरे सोड सखाराम जाऊ दे त्याला कशाची भांडतो त्याला जाऊ दे रे जाऊ दे काय सांगतो त्याला काय समजते त्याला जाऊ दे ना मला चल सखारामा आपण तुझ्यावर मात्र एकदम खुश हो त्या चाकण होऊन नसताना केला तुझ्याच नंबर पाहिला होता का अक्षी बराबर बोललात बघा आणि त्या शंकराला जिंकल्याची एवढी मस्ती बघी आता माझी काय चुकी नसताना गाजाबेन म्हणाला सुकाळीच सांगू सखारामा तू त्याला जित्ताच सोडला नाही पाहिजे होता माझं चुकलंच बघा आता परत बोला तर सोडणार नाही अहो तू तर बोलणारच अरे बापाला बाप नाही म्हणत तू तुझी काय कथा मला काय सांगत होता राम राम निळोबा अरे शंकर ये 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 बस बस माझ्या दादीने तयार आहेत एकदम तयार आहे एकदम तयार आहे बघ वा असं लाख लाख करते नदा ठरती काय आला का अरे तू एकच आणला होईल मला चान ग असंच दोघं मी नार दार दे जायचं सोडा या माणसाबरोबर पाणी बी पिणार नाही मी अरे भाऊ माझ्या दुकानात बांधणं नको ए शंकर तुझं हे दागिना सांभाळ दुखी माझ्या नको मी सांभाळ तुला एक बोलू का अरे वैर कशाला करायचा जोशेट माझा कुणी बी वैरी नाही माझं मन एकदम साफ आहे आणि हा कुणी वैरी समजत असल तर त्याची चूक जातो मी नळशेट अरे बाबा अरे तू तू का निघाला तुला कसली एवढी लागली खायचं झोप ना बाबा येतील झोपते हा तू झोप झोप दली किती वेळ केला असा मी कवळची वाट बघते साहेब खरंच सांगतो मी शंकरचा खून केलेला नाही देवा शपथ मी खून केलेला नाही सखाराम तुझ्याविरुद्ध भरपूर पुरावा आहे म्हणूनच तुला अटक केली आहे मुखर्यान चल साहेब साहेब मी तुमच्या पाया पडते शंकर भाऊजी यांचे मित्र होते ते असला वंगा काम कसं करतील साहेब बाई तुम्हाला जे काय सांगायचं ते कोठात सांगा दादा दादा तुम्ही तरी काही सांगाय असते तू निर्धास्त राहा काहीही काळजी करू नकोस सखाराम अरे मी असताना तुला काळजी कसली अरे बाबा देव जागा आहे तू निरपराध आहेस तुझ्यासाठी वाटेल तितका मोठा वकील आणून उभा करीन मग कितीही खर्च झाला तरी फिकेल नाही हो ना तुझ्यासाठी मुंबईचा वकील सुद्धा दादा मागवतील ते नेहमीच दुबळ्यांच्या पाठीमाग उभं राहत आणि तू तू तर आमच्या घरचा माणूस चल घडलेला गुन्हा एका क्षणिक संतापाच्या भरात घडला असून तो पूर्वनियोजित नव्हता हे सरकारी पक्षानं दाखल केलेल्या सर्व पुराव्यानुसार सिद्ध झालंय आरोपी तरुण आहे हे लक्षात घेऊन मी आरोपी सखाराम आवाजी बोराटे यास कलम क्रमांक 302 इंडियन पिनल कोड अन्वये दोषी ठरवला असून शंकर पाटील याच्या गुन्ह्याबद्दल त्यास जन्मठेपेची शिक्षा फरमावीत आहे खून केला का नाही निर्दोष आहे साहेब मी निर्दोष आहे निर्दोष आहे असं येडपणा करू नका संसार आपला कुणीतरी दावा साधलेला आहे तुझ्या कुकवाई शपथ मी शंकरचा खून केलेला नाही देव जागा आहे तो एक ना एक दिवस जगाला खरा कुणी दावल
तू काळजी करू नकस, मी लवकर परत येईन। नाही धनी, मी पण येणार तुमच्या संग। या लेकराला घेऊन या जगात कुठे जाऊ? कसं जगू धनी? नाही नाही आमसाहेब, माझा जीव तुझ्यात या पोरीत अडकलेला आहे, या पोरीसाठी तुला जगाय पाहिजे। आईन बाप आता तूच आहेस, पुरीला सांभाळ, मला कळवीच। कारुण्य सिंधो भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मद। कोण ठेव्या तू? होय मीच दादा, मी तुमचं काम पार पाडले। तू इथे कशाला आलास? दोन दिवसांनी डोंगर पायथ्याशी भेट म्हणून सांगितलं होतं ना? नाही दादा, आता मला थांबायला येळ नाहीये, मला पैसे द्या। द्या रे, पण शंकरच्या दागिन्याचा डबा कुठे आहे? ते माझ्याजवळ। असू दे असू दे, तुझ्याकडेच असू दे, मी तुला 5,000 रुपये रोख देतो। वा दादा, हीच किंमत केलीत का माझी? आमचं वैरे जे सरकार, ते बी माझी किंमत 20,000 करते, आणि तुम्ही आमचं असून एवढी बी किंमत करत नाही। येड्या, अरे भीम्या, अति लोभ करू नये, मी देतोय हे जास्त समज। दादा, तुमच्या करता मी शंकर पाटला सारख्या चांगल्या माणसाला खलास केला आणि त्याचा दुसऱ्यावर घातला, तो बिचारा जन्मठेपेची शिक्षा भोगतोय, आणि तुम्ही शंकर पाटलाची लाख मुलाची जमीन आता कायमची बळकावणार आहे। त्या समद्या कामाची कमीत कमी किंमत 50,000 रुपये टाका। 50,000? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? मी तीन ते मुकट न गे, नाहीतर खुनाच्या आरोपावरून फासावर लटकशील। दादा, माझ्याशी डाव खेळू नका, महागात पडाल, तुम्हाला मी जिथं ठेवणार नाही। मग तू जिवंत राहशील असं वाटलं काय तुला? ठेण्या, तू शंकरचा खून केलायस हे माहीत असणारी काही माणसं माझ्या माग जिवंत राहणार आहेत हे विसरू नकोस। ठीक आहे सावकारा, तू सापाला डिवसलेस, आता माझ्याशी गाठ आहे, ध्यानात ठेव। जय भैरवनाथ। I'm sorry।
लोटा काढिला। ओहो याव हुजूर। वाह चमेली भाई वाह, मजा आ लिया का मागा का सरलीस काळजात गोळी घालन असं वाटलं की काय तुला? काळीस आहेच कुठं मला का कुठं गेलं गे तुझं काळीस? इश्काच्या बाणानं कवाच घायल झाले। तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना तवाच। माणसाला घायल करायची इद्या कुठं शिकलीस ग चमेली? तुमच्याकडनंच। फुंग्यासारखी माणसं गोळा व्हायची माझ्या भोवती, पर नजर पटली ती तुमची। हा मी तर तुला राणीच केले माझी। बोल राणी काय हवे तुला? 50,000 रुपये घेऊन येणार होता सा, त्यातलं 5,000 माझ। पैसे नाही दिलं, बेईमानी केली माझ्या संग। आता म्हणजे तुम्हाच नाही म्हणाला? अरे वा, म्हणजे एक तरी भारी माणूस भेटला म्हणायचा। जातोय चमेली, माझं भी नाव भीम्या है। तिला जन्माची अद्दल घडी होतो, पैशानं मोजता येणार नाही अशी सोन्यासारखी चीज आणून देतो तुला, तू भी बघतच बसशील। हे काय करता पारूबाई? गाव सोडताना देवाच्या पाया पडाव असं शास्त्र आहे। तुम्ही मला देवासारख्या हात पारूबाई, पण तुम्ही गाव सोडताच कशाला? मग काय करणार, शंकरचं हे असं झालं, मला भी एकच भयण, आता गणास मला पोरासारखा, जातो गावाकडे घेऊन। हे काय, जाताना एक देव गावात ठेवावा म्हणजे परत यायला मिळतं असं म्हणतात। माझा हा देव तुमच्यासारख्या पुण्यवान बाईकडे राहू द्या। तारूबाई माझ्या देवात हा तुमचा देव पण राहील। तारूबाई शंकर देवाघरी गेला, तुम्ही हे गाव सोडून निघालात, झालं म्हणजे दादा या गावातलं पुण्य संपलं। अगदी माझ्या मनातलं बोललात निळोबा, पर पारूबाई तेवढा व्यवहार पुरा करा आणि आपली जमीन आपल्या ताब्यात घ्या। हा शंकरना जमिनीवर पैसे काढलं होतं, मला काही बोलला नाही तसं। मला भी बोलले नाहीत ते। तसे पैसे फारसे नाहीत पारूबाई, व्याजासकट फक्त 6,200। 6,200 इतके पैसे माझ्याजवळ भी नाहीत आणि तिच्याजवळ भी नाहीत। काही हरकत नाही शिदू मामा, तुम्ही असं करा जमीन आमच्याकडेच राहून द्या, पैसे मिळाले की घ्या सोडवून, नाही निळोबा? बरोबर जानकी अक्का, जमीन तुमच्या जवळच ठेवा, तुमच्याकडे असली म्हणजे भणीकडे असल्यासारखीच आहे। काही काळजी करू नका, या देवासारखे तुमची जमीन ही सांभाळीन मी। ठीक आहे, पण या कागदावर सही करा दोघ। केलेली बरी, दुसरं काय? अहो यांना थोडे पैसे द्यावेत, बरोबर नवीन गावात जात आहेत असावेत। हो तर मी आणलेलेच आहेत, रीत आणि माणूस की मी कसा विसरेन? नाही निळोबा? निळोबा हा मामा साहेब, हे 2,000 निठून द्या, निठून द्या। सावकार म्हणजे देव माणूस आहे बिचारा, रीत म्हणून आपलं। हो करू ना, करू ना। बले पारूबाई तुमचा हात लागू द्या। इथं 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 वा 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 गणा, इकडे बाळा अक्काच्या पाया पड, ये माणिके, ये भाग्याची होऊ दे माझी लक्ष्मी। दादा खरंच लई उपकार झाले तुमचे। अहो उपकार कसले त्यात, तुम्ही यांना बहीण म्हणालात मग मला काहीतरी केलंच पाहिजे। आणि बरं का पारूबाई, हे जादा दिलेले पैसे कागदात लिहिलेले नाहीत। होय बरं आहे अक्का, येतो आम्ही। या हा
बर या पैसे वगैरह सांभाळा। गणा मी तुझी वाट पाहिन। हो अगं मी नक्की येईन। अगं माने परत येणारच आहे तो। हा चल गणा चल चला। चला चला। भाऊजी तुम्ही इतक्या रात्री? काय नाही काय नाही। सखराम तुरुंगात गेला, फार वाईट झालं। तू एकली पडलीस म्हणलं चौकशी करून जाव। मी एकली बाई माणूस, तुम्ही असं रातच्या पारी घरी येणं बरं दिसत नाही भाऊजी। येडी का काय म्हणाव तुला वय। अग हंसा तू आता एकली नाहीस हे सांगायला आलोय। म्हणजे अगं सखाराम नसला म्हणून काय झालं? मी आहे ना भाऊजी। असं येडे इतर काही बोलू नका। येडे इतर नाही ग, म्हणून म्हणलं तुझ्या संगत राहिलो दोघांनाही बरं। माझा नवरा अजून चित्त आहे त्याला कळलं तर मानस मुरगळेल तुमची। माझा ऐकशील तर जलंबर सोन्यामध्ये लोळशील, एखाद्या राजाच्या राणीमध्ये ठेवीन तुला। पुढे येऊ नका सा, ओरडून सार गाव जागा करीन मी। ओरडून द्यायला मी का? फुटक्या नशिबाच्या आईला माफी कर, माझ समज काही संपलेलं आहे। देवा आता तूच या पोरीचा आई बा। माणिक
चमेली, चमेली, कौन है? सरदार तुम्ही आते हैं? ये पुरगी तो तुझे जबरा। पुरगी? हाँ। तो क्या चली? आज दाईने से डबा। पुलिस ठेवले ले दागाई थे। जीवाचा करार नजर तला समझला? पर सरदार कुनाचे पोर है? ये डाले की समझ सांगे तुला तोर या पुरी ची आई हो जगा तुझे माजा शिव कुनाला भी करता कमाने समझला? भैरो बाजी शपथ घे भैरो बाजी शपथ मैं तुमसा सबूत पाई आज बसुन है लेकर माज जमेली जितक्या दूर निगुन जाता है तितक्या दूर निगुन जा समझला? बरे सरदार अने एक लक्ष्य ठेव आज पासन या पोलीस नाव बिजली ठेवले बिजली शंका होई
अरे झालंच की बसताना जरा जुना आहे येळा आगायचा चल काय झालं रक्त काढलंस की काय मारायचा विचार आहे का काय कमाल आहे तुमची एवढंस का आपलं तर एवढं वरडतंय आणि त्या सावकारानं या कानापासून त्या कानापर्यंत तुमची मान कापली तर तोंड बांध आहे तुमचं अरे सोड देव एक ना एक दिवस न्याय करीलच त्याचा अरे ती बघ सावकारीची बायको आली 13 वर्ष झाली पोरीला शोधते पण पोरगीच सापडत नाही याला कारण आहे म्हणलं चोर सोडून संन्याशाला सुळी पाप सावकार करतोय आणि शिक्षा बिचाऱ्या माऊलीला शिद्या करी बिचारी माऊली कोणती पोरगी दिसली की आपल्या मिठीत घेते चालायचं जगात हे चालायचं घ्या चला चल माणिक कुठे गेली होतीस का माणिक बाई मी तुमची माणिक नाही नाही माझी माणिकच आहे आज इतक्या वर्षी मी तुला शोधते आणि आईची चेष्टा करतेस होय असं काय करतात बाई मी पवारांची जाई काल मुंबईहून आले ए मुली अरे ती तसंच करती स्वतःची मुलगी सापडत नाही म्हणून कुणाला बी आपली मुलगी समजती अरे देवा बाई मी तुमची मुलगी असते तर फार बरं झालं असत मला जन्म देऊ माझी आई देवा घरी निघून गेली आईची माया मला कधी मिळाली नाही 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 मीच तुझी आई आहे मला आई म्हण आई म्हण बाळ मी तुझीच आई आहे ग आई माणिक माझी माणिक माझी माणिक बाई मला तुमचं दुःख कळतंय देव इतका निर्दय नाही तो तुम्हाला तुमची मुलगी परत देईल नाही श्री हरी श्री हरी आता रस्ता ते तमाशा करायला लागलात का धन्य आहे तुमची जाऊ दे त्या मुलीला मुली जा ती थार वेळी आहे नाही ग नाही जा नाही जा मारी मारी अहो अहो तिने मला आई म्हणून हाक मारली मारी मारी झाली इतकी शोभा पुरे झाली अरे परमेश्वरा माझा असं कान पाहतोय मी काय बाप केलंय ते तरी सांग चुप बस आज जाणी तर देवाला काय सांगायचं रे सांगा रस्ती कटकट लागली पाठीमाग ओ महाराज काय चाललंय काय काय कथा कीर्तन काय चला आपल्या घरी देवा देवा अजून तुला माझी दया येत नाही माझी माणिक जिथे असेल तिथे तिला सुखी दे सुखी दे देवा सुखी दे घाई घाई मी सुन घाला मंदी हसून घाई घाई मी
हसून गाला मंदी हसून तुम मोर नाचिन तुम मोर नाचिन चम 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 हो माझा अंगाचा तुझा नाच बघून डोळे तृप्त झालं बघ माझं आता पैशाचा पाऊस पाडशील पाडशील अगं पाडलेलंच आहे मी असते येतात का अगं बाई संधी माणसं ठारी येडी केली बघ या पोरीनं म्हटल्या नजर लागल रे माझ्या लेकीला काय नजर माझी नजर नाही लागायची चल वाणा तुझीच नजर लागल मिरच्या वळते तुझ्या नावानं चल ग पोरी आता चल रे पण मला बोलील साहेब तुझ्या सुटकेच्या हुकमाला आहे हो तुझी वागणूक चांगली म्हणून सरकारने तुझी शिक्षा एक वर्ष कमी केली आहे तुमचं उपकार कसं फेडू साहेब सखाराम तू इथे आलास गुन्हेगार म्हणून पण इथून जाशील तो माणूस म्हणून जा तुझ्या हातून पुन्हा गुन्हा होणार एवढीच माझी इच्छा साहेब पण मी खरंच सांगतो साहेब मी गुन्हा केलेला नाही मी निर्दोष आहे मला चुकीची शिक्षा दिली होती सखाराम कोर्टाला दिसतो तो फक्त पुरावा तेवढा पाहूनच निर्णय दिला जातो ते जाऊन दे आज तुझा नवा जन्म झाला आहे असं समज आता पुरेस सगळं विसरून जा असा इसरू साहेब त्याने खरा खून केला त्यो सुखानं जगतोय माझी मोलाची 13 वर्ष त्यानं नाशिवली त्याला इसरू नाही साहेब नाही मला शिक्षा झाल्यावर माझ्या बायकोनं गाडी खाली जीव दिला माझी पोरगी कुठं आहे ते बी मला माहिती नाही तिचा हिशोब चुकता केल्या बिगार मी राहणार नाही
तिचा सूड मी घेणारच. हे चुकताय तुझ्या, ती सुडाची आग दुसऱ्याला जाळील असं नाही सखाराम, ती तुलाही जाळील. सखाराम, जो जो सुराची भावना घेऊन इथून गेला तो तो पहला प्रेक्षाही मोठा गुणा करून परत इथं आला आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे. मग जिने गुन्हा केला त्याला शिक्षा कशी होणार साहेब? सखाराम, शिक्षा देणारा तू कोण आणि मी कोण? न्याय देण्याचं काम देवाचं आहे, ते नकारू नकोस. आम्ही आलो नसतो तर पोरट्याने पार तुकडं केलं असतं तुझं. लई रंगात गेलंय, गप पडून राहा बघू. फाय फाय पोरी, नाव काय तुझ? फुलवा. फुलवा डोंबारीन आणि तुझं? सकाराम. मी खंडोबा डोंबारी, हेड ऑफिसर. तिचा कोण? अजून तसं कुणी नाही, पण इचा राहील लगीन करायचा. थोबाड बघितलं का आरशात? लगीन करायला निघालाय. बरं राहिलं, मनात होतो ते बोललो. पुन्हा बोल बघू, मग दावते तुला. अरे अरे अरे, असं पाहुण्यासमोर भांडू नये. बघा की दोस्त काय का मेलेला. आता बघा, भांडते ही आणि बोलते मला. हे बघा, तुम्ही असं भांडणार असला तर मी निघतो कसा? गपरा. आ हा हा हा, लय शानच आहेस की तू. काय मरायचंय तुला? बरा झाल्या बगर मी नाही जाऊन द्यायची तुला. अगं पर आईला, पोर जीवावरच उठली होती की तुझ्या? काय वैर तरी काय आहे तुझ? ती एक वेगळीच कथा आहे पोरी. माझी काय बीच चुकी नसताना मी जेल मध्ये 13 वर्ष काढली. माझी बायको हंसा आय खाऊन मेली, आणि पोरगी तारा कुठं आहे एकट्या देवालाच माहीत. तिथं विभववाडीत माझा एक मैत्र होता शंकर, लई दिवसापासून त्याचं माझं वैर भांडण होत.
आणि त्याचाच कोणीतरी डाव साधला, शंकरचा खून झाला, आळ माझ्यावर आला, मी पार धुळीला मिळालो. पण खरं सांगतो पोरानो, शंकरला मी शेवटचा भेटलो ते दारूच्या गुत्त्यात. शंकर, हे शंकर, आज इतक्या वर्षाचं आपलं भांडण आपण या दारूत बुडवून टाकायचं. हा, आजपासून तू आणि मी जिगरी दोस्त. कसे आय भाय? नुसता दोस्त नाही, अगदी सगळा वाव. अगदी बराबर, माझ्या मनसं बोललास. शंकर, मी निघतो, तुझ्या वहिनीला एक कवा सांगेन असं झालंय बघ. मी बी माझ्या पारूला सांगणार आहे, तिला बी लय खुशी होईल बघ. शंकर, दागिन्याची चूक, ही दागिन्याची चूक ही नीट सांभाळून घालली नाही बाबा. माझ्या वहिनीचा डाग आहे, नीट सांभाळून. मग पुढे काय झालं मला काय बी माहित नाही. पाप केले ते जित्ते आहेत, माझी पाठ काय सोडित नाहीत. काय न्याव म्हणायचा देवाचा? पण मी त्यासने तसा सोडणार नाही, त्यांचा काटा काढीन तरच नाचा सका. पण मी तुला एकट्याला जाऊ देणार नाही. ते कवा घात करतील तुझा कळणार भी नाही. खरं आहे, म्हणून तुला काय बी सांगणार नव्हतो पोरी. पण तू माझ्या पोरीसारखी तारासारखी म्हणून सांगितलं, जीव हलका झाला बघ. होय बाबा, तुझं माझं सुख दुःख एकच आहे. देवाला माझी बी दया नाही आली. मी लहान असताना माझी आई मला उघड्यावर टाकून निघून गेली, आणि माझा बा तर मला ठावच नाही. मी एकलीच या पसाऱ्यात रडत हसत झुरत राहिले. आई बाप नसल्याचं दुःख विसरून तारावर नाचत राहिले, गात राहिले. पडू नकस पोरी, पडू नकस, मी आहे तुझ्या पाठीशी. खरं बाबा? अगदी खरं बाबा. बाबा, आता माझ्या बाबाला मी कुठं जाऊ देणार नाही. आता तू इथंच राहायचं. होय, सगळ्या मुलकाची माहिती आहे बघ आम्हाला. काय बी काम सांग, चोख करू. ठीक आहे पोरानो, देवानं मला इथं पाठवलं तर त्याच्यामध्ये काहीतरी त्याचा हेतू असलच. आता कोण कुठा याचा आपण समजात तपास लावायचा. शंकरचा खरा खुनी जगामोर उभा करायचा. मला वाटलं येते का नाही माझी फुलझडी. तुम्ही एवढं प्रेमाने बोलवल्यावर कोण येणार नाही. आज तुझा खेळ पाहिला, माझ्या कामाचा पार खेळ खंडूबा झाला. अस काय गातीस, काय नाचतीस? टाकतीन टाकतीन नकतान, आणि काय ग नुसती अशी अशी लचकती. मी चरिन ते सांगशील मला आता. काय लगीन बिगीन करायचा विचार आहे माझ्याशी? अग, तुझे उन्हा तानातलं नाचणं मला बघत नाही. किती करापली तुझं माझी होशील तर एखाद्या राणी सारखं राज्य करशील माझ्या संग. तुला काय हवं नको ते मी जलम भर पुरवित राहीन. पण मला माझ्या मामाची लई भीती वाटती. मामा? आपण नाही कोणाला भीत. मी असलो तुला कशाला भी हवं ग? आणि भाई माणसाला काय म्हणून लागत नाही. बाप, बाईच्या आबरूची किंमत ह्याच्यापेक्षा बी लई मोठी असते. खरं का नाही? कोण आहे तू? नीट बघ कोण हाय ते. कोण? सखराम. वाय सोड मला, मी तुझं काय पण वाकडे करणे पाय धरतो तुझे. शंकरचा खून कोणी केला? मला खरंच माहिती नाही.
या खुना माग कुणाचा हात आहे तुला पक्क माहित आहे. खरा कोणी कोण आहे कळल्या बिगार या गावात मी जाणार नाही. पळून जायच्या भानगडीत पडू नकास. माझ्याशी गाठ आहे. ज्याचा ज्याचा या खुना माग हात असेल त्या सगळ्यांचं मुर्द पाडणार आहे मी. जाऊन सांगतेस नी. चल का पोरी. लगीन करतोय मुर्दा. तू नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रम छाया मारतंड समुद्र. काय निळोबा झालं काय एवढे धापा टाकत आलात ते सकाळी सकाळी. दादा तू आलाय. सकाराम बोराट त्यानं दम दिलं. शंकरच्या खुनामध्ये ज्यांचा हात आहे त्या सगळ्यांचं मुर्द पाडणार आहे तू. सकाराम सकाराम शिवंत आलाच कसा. निबंदोबस्त केला होता त्याचा. आलाय खरा. काय करायचं ते सांग. आपण दोघं मी डेंजर मध्ये आलो. घाबरू नका हो निळवा. काटाना काटा काढायचा आणि बाजूला उभं राहून नुसती गंमत बघायची. अरे बाबा ते निळू सोनाराची तर तू पार झोप उडलीस बघ. वय आता शंकरच्या बायकोजान त्याच्या पोराचा ठाव ठिकाणा काढला पाहिजे. आता आपला मोर्चा देववाडीवर. देववाडीवर काम काढलंस. आईलं म्हणजे झालं काम. बघा खंड्या. काय भानगड रे खंड्या. बाबा किती एक पोरग आहे. इल्लय त्याच्या माग माग आहे बघ. तू हिच कंच बी काम करील. ए खंड्या आता गप राहतोस का हानू खोबाडी. ते मारू नका त्याला. आता खरं बोलू तरी मी मारते म्हणजे. असून दे असून दे. काय ग फुलवा कोण आहे पोरगा. बरं सुका. मी नाही सांगत. तू बघ आणि सांग. आता बघावच लागेल म्हणा. नाव तर सांग. हिला लाज वाटते. मी सांगतो त्याच नाव आहे गणा. गणा गणा गणा. सरजो 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 सरजो. बोलवा तू कुणीकडे. मी तुला भेटायला आले आणि तू मला ढकलतो सोयर. मी तुला बघितलंच नाही. उचल ना. अरे सोड सोड सोड. रिकामा ना मी काम आहेत मला. अरे सोड. अरे हो हो हो. अरे थांब तिर. एवढी कसली घाय झाली रे तुला. काय लगीन ठरलं काय तुझं. लगीन लगीन करायला येळ नाही बघ आपल्याला. आता लगीन करणार नाहीस का काय तू. चला लय येळ येळ. पहिलं दादा सावकाराच्या कडून माझी जमीन वापस घेणार की स्वतः कसणार. आणि मग चार पैके लागलं गाठीला की मग लगीन. ए कुणाशी करणार आहे सांग तरी. जी मनात भरल तिच्या संग करीन मी. सर जो म्हणजे बघून ठेवलीस का काय. ये आली की सांगेन बघ. तू आता जा बघू माल जाऊ दे काम आला. सर जो तुझ्या जाणार. ए हो माझं भी एक काम आहे. सर जो. हो हो हो. बोल काय काम आहे. बोल बोल. डिबेवाडी शंकर पाटील नावाचा एक माणूस राहत होता. त्याशी काम काय काढस. कवाच गेला देवा घरी. माझा भाव होता त्यो. म्हणजे म्हणजे शंकर पाटलाचा मुलगा तू. होय. अरे माझे देवा फार मोठं काम झालं माझं. पंच माझ्या घरला येशील. माझ्या बाला भेटायचं तुला. तुझ्या बाचा मैत्र होता त्यो. येशील माझ्या घरला. येशील इनकी. खरंच खरंच येशील. मग आज सांचालाच माझ्या घरला ये. सांचाला ये येणार. येईन येईन. खरंच येशील. तर येईन म्हणलं ना. मग माझ्या बाला सांगून ठेवते मी. येईन की. ये हा. बर मी जाते. वय वय खरंच ये हा. काय असा नाव आहे त्या चांडाळ्याचा. आता आमच्या जोर उठलाय. बरं झालं तुम्ही येळावर येऊन सावध केलं आम्हाला. हो ना. तुम्हा सर्वांचा घात करण्यासाठी तू इथे येऊन गावात टपलेलाय. आता वहिनी साहेब हे तुम्हाला कळलंच पाहिजे म्हणून सरळ दादानं घेऊन इथं आलोय. बघा
मला तर काय भी सुचन असं झालंय। मन शांत ठेवा, मार्ग निघेल, पण वैऱ्यापासून सावध राहिलेलं बरं। कोणी माणसाचा काय नेम सांगावा। मला वाटतं दादा, सापानं आपलं डोचकं वर काढणे अगोदर आपण आपल्या कठीनं ठेचला पाहिजे। निळोबा, हे असलं कर्म माणूस केला मान्य नाही। अरे बाबा, करता करविता जागा आहे, तो सगळं काही मनासारखं करेल। काय निळोबा? हो ना, अगदी बरोबर। अहो तरुण ताटं पोरगे, शंकर पाटलाचं रगत त्याच्या अंगात खेळते, तो याचा हिशोब चुकता करणारच। खरं आहे, मी बघते आता काय करायचं ते। बर पारोबाई, येतो आम्ही, काही लागलं सवरलं तर कळवा। शंकर म्हणजे घरचा माणूस। आठवणीने अजूनही डोळे भरून येतात, नाही निळोबा? हो ना। आणि वहिनी, देव शंकरच्या वैराची कधीच गय करणार नाही। आपण निघूया। निघूया। पारू, अरे गणाची कशी समजूत काढायची? आई, मामा, अरे मामा, अरे गप का? आई, अगं बोलत का नाहीस? बोलायचं काय कपळ? अरे पोरा, तुझ्या बाचा मारे करी आपल्या समद्याचा घात करायला हित येऊन टपलाय असं दादा सावकार आणि निळू सोनार आताच सांगून गेलं। माझ्या बाचा मारा करी, कुठं आहे तो हरामखोर? अरे गावालगत फुलवा डोंबारीन आहे ना, तिथंच दबा धरून बसलाय तो। फुलवा? तिच्या आसऱ्याला माझा वैरी? नाही नाही नाही, फुलवा असं कधीच करणार नाही। असं कधीच करणार नाही। रस्त्यावर नाचणाऱ्या डोंबारणीवर तुझा विश्वास? तुला सगळंच चांगलं दिसतं। अरे येड्या, आपुलकीच्या माणसाच्या आडूनच वैरी वार करत असतो, कळत कसं नाही तुला? हे जर खरं असल तर आता तो हाय मी हाय। वैऱ्याला गाफील समजू नकस, तो भी तयारीत असल। मी भी मेलेल्या आईचं दूध पेलेलं नाही, असल्या दहा वर्याला लोळवण मी। अरे डोक्यात राग घालू नको माझा आई। मामा, आई, माझ्या बाची अन हाय, तुम्हाला माझ्या मध्ये येऊ नका। आई, ज्या चांडाळानं तुझं कुकू पुसलं केलं बिगर राहणार नाही मी। बाबा बाबा, काय तुझं काम झालं? माझं गणेश शंकर पाटलाचा पोरगा आहे। काय म्हणालीस? होय बाबा, तुला भेटायला येणार आहे तो। आता ते निसता येणार नाही पोरी। मग कसं येईल म्हणतोस? कुठं तुझा बा? गणा, गणा काय करतोस? गणा थांब फुलवा, त्याच डोसकं पेटल्याला आहे। नाही बाबा, तो तसा ऐकणार नाही, बाजूला होतो। नाही गणा, मी तुझ्या बाला मारला नाही, आत्ता मला मारशील तर पस्तावशील। मी काय म्हणतो ते ऐक आणि मग खुशाल मार मला। पण माझ्या आईनं मला इतक्या वर्षानं सांगितलं ते खोटं, आणि तू सांगतोस ते खरं? ते बी खरं आहे पोरा, त्या माऊलीची काय बी चुकी नाही त्याच्यात। तुझी माझी कधी बी गाठ पडू नये म्हणून मी जेलमधनं बाहेर पडल्यावर माझ्यावर मारेकरी घातले वैऱ्याने। तवा तवा या पोरीनं वाचवलं नसतं तर निष्काळजी मारला गेलो असतो मी, आणि तुला मला जगाला शंकरचा खरा कोणी कधी दिसलाच नसता। तो तुझ्या मदतीनं हुडकून काढायचा आहे मला, आणि अजून बी तुला खरं वाटत नसेल तर या कुराडीनं खुशाल माझ। मग सावकाराला निळू सोनाराला माझ्या आईचं कान फुकायची काय गरज होती? मी सांगते, तुझ्या बाची जमीन त्या सावकारानं कवाच घशात घातली असं गावातून लोक म्हणतात। असं? पर सावकाराला मी 6,000 रुपये भरलं की माझी जमीन मला परत मिळणार आहे, तसं कागद बी केलेला आहे। हे बघ पोरा, असा सावकाराकडे जा आणि तुझी जमीन परत माग। त्यानं जमीन सरळ परत दिली तर तो भला माणूस, आणि जर का कावा साधला तर तो आपला वैरी, त्याची पळमळच खणून काढेन मी। ठीक आहे।
का तू? अरे मग उभा का? आमच्या शंकरचा मुलगा तू, म्हणजे मला मुलासारखाच। ये बस, फार आनंद झाला बघ तुला बघून। का आला होतास? काय नाही, माझ्या बाची जमीन तुमच्याकडे आहे, तिचं समजा देणं घेणं पुरं करून ती परत मागायला आलोय। म्हणजे तुला माहितच नाही की काय? अरे ती जमीन मी तुझ्या आईकडून केव्हाच विकत घेतलेली आहे, आणि हे तुझ्या मामालाही माहिती आहे। नाही 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 दादा, हे असं काय बोलू नका तुम्ही। ती जमीन माझ्या आईनं तुम्हाला ऐकलेली नाही, तिनेच ती तुमच्याकडे घाणवट पडलेली आहे। जानकी अक्काला विठावा आहे। अरे गणा, अरे ती बाई माणूस, तिला व्यवहारातलं काय कळणार आहे? अहो पर दादा, त्या वेळेला केलेला कागद मला दावाल तर माझी खातरजमा होईल खऱ्या खोट्याची। अरे अरे अरे, जगात विश्वास आणि माणुसकी या शब्दाला काहीही किंमत राहिली नाही, हेच खरं। पर दादा, ठीक आहे ठीक आहे, तू जरा इथं थांब, मी तुला तो कागदच आणून दाखवतो। हा वय, खात्री करून घे। वय वय, उगा शंका राहायला नको। हा वय, मना सज्जना भक्तिपंथे चिजावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे। ये ना आती है ना, मैं तुझे जानकी अक्का। जानकी अक्का आती है? अक्का तू तू शंकर भाऊजींचा मुलगा? वाय गणा, तुझं नाव? वय, एवढासा होतास की एवढा मोठा झालास रे। बरं झालं तू आलास, माझं एक काम करशील? म्हणण्यासारखं असलं तर नक्की करेन। माझ्या मुलीला माणिकला शोधून आणशील, तिच्या पाठीवर तुळशीच्या पानाची खून आहे, आणशील तिला? हो आणेन गे, त्यात काय अवघड आहे? गणा, मी हे जाना जाना सांगितलं ते सगळे मला वेडी म्हणतात रे, पण तुला मात्र एक आईचं दुःख कळलं। पर माणिकला कुठून आणायची ते सांग ना। तेच तर तुला शोधायचंय, जर मला माहित असत तर मी माझ्या माणिकला केव्हाच घेऊन आले असते, पण ती माझ्यावर रुसून गेली रे, काही न सांगता निघून गेली। गेली ती गेली, 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 गेली ती गेली। छे 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 छे, झाली तुमची लडकत असू? येईल जाईल त्या प्रत्येक माणसाजवळ घरातल्या खासगी गोष्टी सांगून रडत बसायचं। चला आज चला, आज चला, आज चला, बाहेर यायचं नाही। हा अरे गणा, तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, अरे डोक्यावर परिणाम झालाय तिचा, काय वाटेल ते बडबडत असते। अरे हो, तुला कागद बघायचं नाही का? हा खरेदी खताचा कागद, निळू सुनाराची सुद्धा त्याच्यावर साक्ष आहे। आता तो देववाडीला गेलाय, नाही तर त्यानुसार तुला हेच सांगितलं असत। नाही दादा, माझ्या आईला मामाला फशिवलाय तुम्ही, त्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यांचा अंगठा घेऊन खोटा कागद केलाय तुम्ही। हे बघ गणा, काय बोलायचं असेल ते कायदेशीर बोल, उगीच रागवून काय उपयोग आहे? ठीक आहे दादा, तर देवाच्या मनात जे असेल तेच होईल। खरंच आहे, तो तर सदैव जागा असतो बाबा। श्री हरी श्री हरी श्री हरी, अस म्हणजे अशी कथा आहे तर। वय दादा, सावकार खोर निघाला, म्हणजे निळूचा सावकाराचा या भानगडीशी काहीतरी संबंध असला पाहिजे। अक्षय बराबर, त्यांच्यावर नजर ठेवलीच पाहिजे आपल्याला। दादा
ज्यावेळेस होणार हितच आहे देववाडीत. ठीक आहे, मग पोरांना आपला मुक्काम आता हितच देववाडीत. कना, तुझ्या बाला माझ्या भावासारख्या दोस्ताला ज्याने मारला त्या घुपडांसंगट सामना द्यायचा आहे आपल्याला. भाई दादा, धान्या वाघाच्या झेपीनं समोर जाऊन शिकार टिपल्याबगैर माझ्या भी जीवाला चैन पडणार नाही. बघ अंडी बी आहे तुमच्या संग, नाय समद्यांचं लोणचं करून बरणीत भरलं तर नावाची फुलवा डोंबारीनच नाही. हा खंड्या बी तुमच्या संग खांद्याला खांदा लावून लढल. शाबास पोरानो, आपण सगळे मिळून त्यांचा बुरखा फाडू. आणि आई ग. काय? ए आई, मला तहान लागले. दशरथा गाडी थांबू जरा. ए दशरथा थांबू की जरा. बिजली ते तिकडे समोर घर दिसतंय बघ, जा जाऊन पाणी पिऊ. नाही जा. अगं बाई 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 बाई, काय हा पसारा? हजार वेळा सांगितलं या पोरीला, अगं माणिक आपली खेळणी कपडे जागच्या जागी ठेवावीत, पण पुन्हा रुसेल म्हणून सांगायची चोरी. कारण आता मोठी झाले ना. कोण हाय का? कोण हाय का? माणिक, माणिक! अगं गदडे, मी केव्हापासून हाका मारते तुला आणि तू आपली शुंभासारखी बाहेर उभी, काय म्हणावं माणिक तुला? आई साहब, मला तहान लागली, थोडस पाणी मिळेल? अगं माणिक, तुला हजार वेळा सांगून झालं की उन्हा तानात हिंडू नये, हुंडरू नये, पण आईचं ऐकतं कोण? अगं आते की सर, आता तुझे बाबा आले की तेही रागवतील. काहीतरी गोडधोड खाऊन घे, मग पाणी पी. रिकाम पोटी कधी पाणी पिऊ नये, समजलं? बैस बैस, मी आत्ता आले. उन्हातून आली ना माझी सोनुली, चेहरा बघ कसा लाल लाल झालाय. बस बस खे. अगं माने, जरा ऐकावं आपल्या आईचं. आई कधीच वाईट सांगत नाही, होय की नाही? हा नाही. बरं मी येऊ आता. जातेस? कुठे जातेस? कोण कुठे जात आहे? कोण आहे? धन्य झाली बाई, आपण हिला ओळखले नाही. अहो, ही आपली माणिक. माणिक? हो, केवढी मोठी झाली नाही, पण पण अजून राग गेला नाहीचा. परत जायचं म्हणते, आपण तरी समजूत घालावी हिची. आता गप्प बसायला काय घाल? ए मुली, कोण आहेस तू? नाव काय तुझं? बिजली. नाही नाही नाही, तू माझी माणिकच आहेस ग. नाही नाही आई साहब, मी बिजली आहे. कुठं राहतेस? काय करतेस? मी बोर्डावर नाचणारी आहे. नाचणारी? आज नाही वाटत. एका अब्रूदार घरात पाय ठेवायला शरम नाही वाटली तुला? चल निघ, निघ इथून. नाही नाही, इला जाऊ देऊ नका. ही बिजली नाही, आपली माणिकच आहे. ओ माणिकच आहे. तुम्ही हिचे वडील असून हिला हकलून देता? चुप! एका नाचणारीला घरात घेऊन मला सण बरं शिकवताय? आत्मा, मी इथून हलणार नाही. माझ्या माणिकला सोडून मी कुठेही जाणार नाही. छे 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 छे, आता मात्र कहर झाला. तू बघत काय उभे राहिलीस? चल तो चल इथून. नाही 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 माणिक, मी माझ्या माणिकला जाऊ देणार नाही. नाही जाऊ देणार नाही. नाही, आईची डोळे कधी चूक करणार नाही. ती माझी माणिकच आहे. मी तुमच्या पाया पडते. जाऊ देऊ नका. आज जाऊ देऊ नका. गप्प बसायला काय घ्याल? दारू ना,
आज रात्रीला खेळ आहे आमचा, आपण यायचं, वाट बघन मी। नाडी गुडी नको आता, अहो छेडा छेडी नको आता, लाडी गुडी नको आता, छेडा छेडी नको आता, लाडी गुडी नको आता, छेडा छेडी नको आता, नका लागू माझा नादा।
सुलता नमस्ते। वाह बिजली भाई तब्यत तुम्ही अगदी खुश करून टाकली एकदम। हा लावणी तर एकदम जकास झाली बघा। वाह वाह वाह। आव न व्हायला काय झालं होणारच की पोरगी कोणाची आहे हा आला सवय म्हटले इतका सखन आहे। यो माझा सुलता सखाराम दादा। हाय नमस्ते। आव दादा हे आले तन बाई खुल्ली बघा। ए दाडा गपकी खरं म्हणजे आज तुम्हाला काहीतरी येगळं बक्षीस द्यायला पाहिजे। अहो पाहुण जरा दम धरा की तुम्हाला काय द्यायचं ते मागणं द्या। आज माझ्या लेकीला बक्षीस मीच देणार आहे। हा बघा बरं माझ्या जन्माची आठवण राहील असं डाग आहे ना। तर ये गपुरी पाहुण आता आमचा मुक्काम इथंच आहे। रोज येत चला इकडं। नाही म्हणजे तुम्ही आमचीच माणसं म्हणून म्हटलं। Thank you.
कंचा सपनात होतीस ग अजून भी सपनात थाय अग मग नीट बघ की माझ्याकडे मी गाणं आहे तुझा खरं नाही वाटत चिंता के की चिंता हाँ नग नहीं गना बिजली माझा लई जीव आहे तुझा मी तुझ्या संग लगीन करणार आहे पण गना काय माझ्या संग लगीन करावं असं नाही वाटत तुला दुनिया जीव लावणारी लई भेटतात मी एक नाचणारी नाचणारींशी लगीन नाही करत कुणी बिजली यो गाणं त्यातलं नव घरच्या लक्ष्मी सारखी ना आणवेन तुला त्याची तू नका काळजी करू तू निश्चित चल माया संघ आईकडे चल चल पण माझे कापड वय की घे घे बदलून घे बदलून घे वय की ये ना माग माग का आई काय रे गडा कोण रे ही कोण माझी सून तुझी तू माग लागली होती सुनान सुनान आणली सांग कशी आहे तू पुन्हा मागच चल आईच्या पाया पड पड साक्षी आय चांगली आहे मग निवड कोणाची आवडणारच काय नाव तुझं पोरी बिजली नावा परवानच बिजली आहे बघ गप्र समज तू सांगशील का तिला भी बोलू देशील बस हे आले हा ए बस अरे बस 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 पोरी तू कुणाची लेख हैस कंचा गावची तुझा बा काय करतो सांग की कुणाची लेख हैस तू विचार विचार किया कुणाची लेख है सांग गप का सांग की दादा तू का ओरडतो सीच्यावर काय भानगड है आपल्या पोराला सीच्या गणा काय गोंधळ है यो तो काय सांगणार मी सांगतो असली पोरगी घरात आणून लई पिवं लावलं मामा ओरडतोस कशाला तमाशात नाचणारी पोरगी घरात आणून मला दाखवतोस काय तमाशात नाचणारी वय विचार तिला काय खरं आहे भय आई खरं आहे माझ चुकलं पण तमाशात नाचणाऱ्या सगळ्यात मी यायला नको होत नको होत नाही बिजली मला एवढाच ठावा आहे की तू गुणी आहेस चांगली आहेस तू माझी आहेस आणि मी तुझ्या संगच लगीन करणार आहे गणा नाचणारीला कुलशील नसतं असा कसा रे पागळलास आई माझा ऐक लगीन झाल्यावर नाचणार नाही ती घरच्या लक्ष्मीसारखी नांदल लई शाना लागून गेलास गणा तुला आखरीच सांगते मला हिसून चालणार नाही ह्या घरात एकतर ही राही नाहीतर मी हे बघ आई माझ्यासाठी एवढं वादळ कशाला मी जाते काही लाकडांचा देवारा होतो आणि काय नुसती जन्माला येतात जळण्यासाठी मी त्यातली देखा बिजली
आई अगं काय झालं गं पुरी रडू नकोस काय झालं सांग बघू काय झालं आई माझं लगीन करणं संग होणार नाही करणं संग होणार नाही पण का मला मला घरातून बाहेर काढलं त्याच्या आईनं अगं पण का कणाचा तो तुझ्यावर जीव होता मी तुझी मुलगी आहे ना नातना लीला कोळशील नसता आई हे पाप कशाला घरात आणलं असं गडाला माझ्यात एकच म्हणाला आई साहेब सगळ्याची सुधीक लाज वाटते मला आई आई तुझे हात मारून टाक मला आई मारून टाक तुला गेलं ग पोरी असं एडं इतर बोलू नकस माझी शपथ आहे तुला बिजली आज 14 वर्ष काळजात जपून ठेवलेलं गुप्पे सांगते तुला तू चांगल्या घरची लेख आहेस तू तू माझी लेख नाहीस पोरी तू माझी लेख नाहीस कानकर इकडे अरे चमेली बिजलीची खरी आहे ना सांग तू 13 वर्ष झाली बघ देवळीला आम्ही राहत होतो रातोरात चमेलीनं गाव सोडलं सकाळी उठून दुसऱ्या गावाला पोचलो तर तिच्या जवळ ती पोरगी होती कशी आली कुठून आली काय ठाव पर एक देना ठेव म्या काय सांगितलं नाही आणि तू काय ऐकलं नाही असं आहे तर म्हणजे सावकाराची पोरगी तवास नाहीशी झाली होती चमेली दादा बदमाश माझ्याशी दगलबाजी चालणार नाही हे ध्यानात ठेव नाही सरदार माझा उभा जलम बोर्डावर नाचण्यात गेला पण एकदा तुमची नजर पटल्यावर मी तुमच्या संग बेमानी कधीच केली नाही पण याचा आणि बिजलीचा काय संबंध संबंध हाय सरदार बिजलीला तुम्हीच माझ्या ओटीत घातली तिची आई हो म्हणून तुम्हीच मला सांगितलं आणि मी आई झाले जन्मत न मिळणार आई पण बिजलीने मला दिलं त्या मायेच्या पोटीच पदर पसरते सरदार पोरीच्या बापाचं नाव सांगा बापाचं नाव हा चांगल्या घराशी सोयरी होणार आहे त्याची नाही म्हणू नका सरदार सोयरी नाही चमेली बिजलीच लगीन नाही होणार पोरगी जवान व्हायची वाट बघत होतो मी म्हणजे मी तिला नासवणार आहे आणि मगच तिला तिच्या बापाच्या हाती देणार आहे सरदार नाही सरदार नाही उगावडू नको चमेली तिच्या बापाचा सूड घ्यायचा आहे मला पर बापाच्या करण्याची शिक्षा पोरीला कशा पाहिजे देत तिच्या अब्रूला हात घालू नका सरदार अब्रू इतकी वर्ष सुडाची आग काळजात धरून बसलोय मी लई दिसाचा हिसाब चुकता करायचाय मला पोरीचा सुगावा लागू नये म्हणून तुझ्याकडे मी आलो नाही कधी तुमच्या दोघींच्या पोसण्याला उधळलेला बायका फुकट नाही जाऊ देणार मी नका नका सरदार हे पाप करू नका माझ्या लाडक्या पोरीनं मला दिलेल्या आई पडाला बट्टा लावू नका बिजलीची आई म्हणून भीक मागते मी तुमच्याकडे पाय पडते मी तुमच्या सरदार पाय पडते तू बडबड नको मला नीटकावून उघडे ठेवून एक चमेली येत्या पुनवेला मी सावता येणार आहे पोरगी तयार ठेव दगा फटका करू नकस माझ्या वाटे जे आडवे येतील त्या समद्यांचे मुर्दे पडतील हे ध्यानात ठेव नका नका सरदार हे पाप करू नकास कुणाची भी नाही तर आबाळातल्या देवाची तरी भीती बाळगा किंवा आता कुणाला भी क्षमा करणार नाही या शानपणा शिकवू नका मला रम्या पोस्टे करीला जी सरदार पर सरदार माझा ऐका माझा ऐका सरदार माझा ऐका असं करू नका सरदार माझा ऐका सरदार
रंगाची हो नरमी सावळ्या रंगाची हा आ आ जमलं बरं का बोलवा बाबा आज लय खुशीत काम दिसतंय पाय पोरी आज देवानं बरोबर रस्ता दावला तुम्हीच तर माझं एक बारक काम केलंस ना का शंकरचा खरा कोणी जगामरो उभा केलास म्हणून समज अरे तू नुसती आदर देऊन बघ काम फत्ते बघ इथं बोर्डावर नसती बिजली आहे ना ती रोज नदीवर आंघोळीला जाती ओळखतीस तिला मी तिला ओळखते पण तू नाही मला ओळखत लय बेस आता असं कर उद्या तू बी तिच्या संग नदीत उतर आणि तिच्या पाठीवर तुळशीच्या पानाचे खून आहे का नाही ते बघ जर का खून असेल तर ती कोणाशी लेख आहे ते मला कळेल करशील एवढं आहार अजून तुझ्या लेकीची ओळख पटली नाही बरं तुला अरे वाईस जोस्क मला भी दिलंय देवानं तुझं एक काम मी केलं 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 बिजली रागावलीस नाही बिजली मला माफी कर त्या दिवशी माझा मामा नाही तुला जे बोलली ते समज विसरून जा ते मी कवाच विसरली तुमची आई आणि मामा आता मला दूर करणार नाही माझी मी चमेलीची लेख नाही हे तिनेच मला सांगितले अग बिजली तू कुणाची भी लेख असलीस ना तर योगाना तुझ्या संग लगीन करणार आहे आणि ते सांगायला आता मी आलोय गन्ना वय बिजली बिजली आता कुणावर राग धरशील लई गमजा करत होतीस म्हण कोणचं भी काम करी आता काय सांगशील तुझ्या बाला ए फुलवा गणाला एवढा जीव लावून त्याच्या माग माग धावत होतीस अगं तो गणा कुठं तू कुठं उघड्यावर वाढलेली तू एक डोंबारी कशाला नसती स्वप्न बघत होतीस बोल सांग तुझं काम मी केलंय बाबा बिजलीच्या पाठीवर तुळशीचं पान आहे लय मोठं काम केलंस पुरी आता मोरलं समद माझ्या हातात आहे तुझं काम झालं पण माझं नशीब फुटक गणा बिजलीच्या मिठीत होता बाबा माझा गणा माझ्यापासून परका झाला बाबा नाही आता मी तर राहायच नाही मी नाही तर राहणार मी नाही तर राहणार <नाए। laughs>
काय करायला आलीस फुलवा? मी तुला जाऊ देणार नाही। मी नाही थांबायची बाबा। मी डोंबारी, एका जागेवर फार वेळ थांबायचं नाही, कुणाला माया लावायची नाही, हाच कायदा आहे आमचा। मी गणाला जीव लावला, हे चुकलं माझं। मला जाऊ दे बाबा। नाही फुलवा, मी तुला जाऊ देणार नाही। ठेव ते खाली, ठेव खाली। पुरी, हे समजत तुझ्याकडे कसं आलं? आईची आठवण एवढीच आहे माझ्याकडं। पुरी, तू फुलवा नाहीस, तू माझी तारा आहेस, हे समजत मीच तुझ्या अंगावर घातलं होतं। अगं बघतीस काय पुरी, हे ढोरलं बघ, पाचवीला मीच तुझ्या गळ्यात बांधलं होतं, हिच्यावर नाव पण आहे तुझे। आता डोळ्यात पाणी आणायचं नाही। कोण? तो राक्षस। आणि म्हणाला जो कोणी मध्ये येईल त्या संध्याचा मृदू पाडेल। तू, मी, गणा, कोणी कोणी वाचणार नाही। माझ्या पोरीचं वाटोळ झालेलं, माझ्याच्याने बघवणार नाही सर, खराब माझ्याच्याने बघवणार नाही। मला मारून टाक। नाही चमेली, नाही चमेली, बिजलीच्या अंगाला कुणी भी हात लावणार नाही। मला निसतं तिचं नाव कळू दे, खांडोळी करून टाकेन। तिचं नाव सांग, बिजलीची आण आहे तुला। तेच नाव भीम्या दरोडेखोर। असं कारस्थान आहे तर कधी येणार आहे? तो येत्या पौर्णिमेला। अस चमेली, त्या दिवशी तमाशाचा फड उभा कर, बिजलीला काय भी सांगू नकस, तिला काय सांगायचं ते मी सांगेन। भीम्या, राम दादा। ओ, कोण सखाराम? अरे सुटून तरी केव्हा आलास? वा 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 वा, तुला पाहून खूप आनंद झाला। बघ चल चल घरात, तरी चल घरात। यायला येळ नाही मला, बऱ्याच वर्षाचं देणं घेणं पुरं करायला आलोय मी। देणं घेणं? हे देणं घेणं तुमच्या बी फायद्याचं हाय, माझ्या बी फायद्याचं हाय। हे बघ सखाराम, असं कोणत बोलू नकोस, काय असेल ते स्पष्ट सांग। शंकरचा खून कुणी केला ते तुम्हाला ठावाय दादा, तेवढंच मला सांगा। आण तुमची हरवलेली लेख, जिच्या पाठीवर तुळशीच्या पानाची खून आहे, ती कुठं आहे ते मला ठावाय। विचार करा, नीट विचार करा, आखरीच सांगतो। अरे तू कमाल करतोस सखाराम, खुनासारख्या भयानक अमानुष कृत्याची माहिती माझ्यासारख्या सरळ मार्गी माणसाला कशी असणार? हे बा, तू म्हणशील ती रक्कम मी तुला आत्ता देतो, माझ्या मुलीचा ठाव ठिकाणा सांग आणि जगात सुखानं राहा। वा दादा, स्वतःची तरणीताटी पोर इतक्या वर्षानंतर आई बाबा म्हणत स्वतःच्या घराला परत येणार आहे, तिथं मी सावकारीचा सौदा करता। नीट कान उघडं ठेवून ऐका, येत्या पौर्णिमेला देववाडीला या, येताना माझ्या वैराला भी बरोबर घेऊन या, तरच तुमची पोरगी तुम्हाला परत मिळेल। तुमच्या ठार येड्या झालेल्या बायकोला तिची नवसाची पोरगी परत भेटल। हा,
आणि एक सांगून ठेवतो, कसला भी दगा फटका चालणार नाही। तुमच्यासकट सगळं जग मी जागा केलंय जगण्यासाठी। और गाड़ी चल बाबा, तुला चित्ता सोड़ना नहीं मी। खर खोट निळसोना गेला कान फुकायला
खोटे दिंडोरे थवा ठोर करा शरण नहीं वाटत तुला आता थांबली नाहीस तरी या गावातून असताही तरी या भागातून हुसकून लावी तुला अरे जारा हुसकून लावायला आम्ही काही तुझं सावकारीचं देणं लागत नाही आमचा मायबाप जनता जनार्दन आहे आणि तोच आज खऱ्या खोट्याचा निकाल देणार आहे काय मायबाप हा मनसुबा उचलला पाय देवगावात धरला दबा भरिवली सभा कराया न्याय एकीकडे देव दुसरीकडे राकुस आता सामना ठरला खरा कुणी गर्दीत लपला चांडाळ्यानं जपला घडा त्याचा भरला घडा त्याचा भरला ए भाई बंद करा तुझा तमाशा अशा रीतीनं माझ्यासारख्या सध्या माणसाला चिकल बेक करायला लागलीस तर कोण उभं करेल तुला इतकं धडान तू खोटं बोलू शकतेस एवढ्या का मिरच्या झोमल्या नाकाला अजून तुझ्या पापाचा घडा भरायचा आहे एकदा तुझं खरं रूप दिसू दे की दुनियेला कुमान उभं राहायचं हो हो खरं आहे सैतानाचा झाला थरकाप जातीवंत पाप उभं राहील स्वार्थाचं भूत जागलं नाचू लागलं बोलू लागलं सूर्यावर झाकून हात होईल तशी रात उजेडात याव येशील आवरू टांगते वर्णून सांगते गुपित ऐकाव गुपित ऐकाव दमडीसाठी गावागाव बोरडा नाचणारी छिराल पोर माझीच पायाला लाज नाही वाटत अरे जारा कुणाची लाज काढतोस पुरावा असल्या बगैर खोटं बोलायला चमेली म्हणजे सावकार नव्हं समजला बस झालं काय पुरावा आहे तुझ्याजवळ ही माझीच लेख पडायला असं हा घे पुरावा नीट डोळं उघडून बघ ही पोरगी तुझीच आहे ना माझी माणिक खबरदार जावचं कोणी मी हालशिला तर फुकट मराल Thank you.
सावकाराने कान उघडे ठेवू नये. आज जुना हिशेब चुकता करायला आलोय मी. तुझ्या पोरीला घेऊन जाणार आहे मी. तू मागशील ती रक्कम मी तुला देतो. माझ्या मुलीने नेऊ नकोस. ती निघून गेले सावकारा. हा हिशेब रकमेने पुरा नाही होणार. मी तुझ्याशी इमान राखलं पण तू बेईमान निघालास. आजपर्यंत तुझ्या पोरीला फकस्त बोर्डावरच नाचवली पण ठेवणार आहे. सारा गाव तुझ्या तोंडावर थुकलेलं बघायचंय मला. हीच माझ्या हिशेबाची पावती आहे. असं? अरे मुर्गा, पण तू इथून जिवंत जाशील तर ना तुला पकडण्यासाठी पोलीस पार्टी यायच्या वाटेवरच आहे. तो बंदोबस्त मी केलाय हे विसरू नकोस. कसा इसरेन सावकार, पोलीस पार्टीला मी कवाच दुसऱ्या वाटेला लावलंय. या गावाला माझ्या समद्या लोकांनी घेरलंय हे तू बी विसरू नग. असं? पण शंकरच्या खुनाला इथून जिवंत जाऊ द्यायला या गावच्या लोकांनी बांगड्या भरलेल्या नाहीत. तुझ्यापेक्षाही बहादूर माणसं या गावात आहेत. सखाराम गणा, आजपर्यंत तुम्ही ज्याच्या शोधात होता तोच हा शंकरचा मारे करे. सावकारा, अशी लय बघितल्यात मी. या वाघाच्या पुढे आला काळी जाय कुठं. चाल खबरदार, मी जिद्दी आहे तोवर या बिजलीच्या अंगाला कुणाला भी हात लावू देणार नाही. नादान दगाबाज. चमेली खरा अपराधी तोच आहे. धरा त्याला. आतकडे दुनियेत माणसाला सार सार ऐकू येई. देवाच्या काठीला आवाज नाही.